आपले पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलवर आज आपण असा पडतो पाऊस हा पाठ बघणार आहोत. तर आपल्या वर्गमित्रांना हा पाठ नक्की शेअर करा. तर सुरू करूयात. सदू खेळायला निघाला, इतक्या जोराचा वारा आला, आभाळ भरून आले, सूर्य दिसेनासा झाला, विजा चमकू लागल्या, ढगांचा गडगडाट झाला, जोरदार पाऊस पडू लागला. सदू ओला चिंब झाला, तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला. अरे बाप रे, केवढा हा पाऊस, सदू म्हणाला. हे पावसाने ऐकले, त्याला वाटले सदूशी बोलावे. इतक्यात सदू अशी हाक आली, कोणी हाक मारली म्हणून सदू इकडे तिकडे पाहू लागला. पाऊस, अरे इकडे बघ, मी पाऊस बोलतोय. सदू, कोण? पाऊस, तू बोलतोस? अरे पण तू असा अचानक कुठून आलास, कसा आलास? पाऊस, अरे मी आभाळातून आलो. सदू, पण तू वर आभाळात गेलास कसा? पाऊस, मी आधी होतो पाणी, नदी समुद्रात खेळत होतो, उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले, मला चटके बसू लागले, माझे अंग गरम झाले, मी हलका झालो, वाप होऊन आपोआप वर जाऊ लागलो. सदू, लपून छपून गेलास वाटते. पाऊस, नाही रे, वाफेच्या रूपात वर जाताना मी तुम्हाला दिसत नाही, आभाळात जात जात आमचे ढगात रूपांतर होते, आम्ही ढग झालो की तुम्हाला दिसतो, तेथे वारा आम्हाला आणखीन उंच उंच आभाळात नेत ढकलतो. सदू, बरं मग पुढे काय होते रे? पाऊस, तेथे आम्हाला थंड हवा लागते, आमचे अंग जड होते, आभाळात राहत नाही, आम्ही झरझर खाली येतो, त्याला तुम्ही पाऊस म्हणता. सदू, गंमतच आहे तुझी, ढगातून खाली येताना पाऊस असतोस, जमिनीवर वाहताना पाणी असतोस, आभाळात जाताना वाफ होतोस, आभाळात गेल्यावर तू ढग होतोस. पाऊस, वेगवेगळ्या रूपात अवतरताना मला फार मजा वाटते, मी सगळ्यांना पाणी देतो, माझ्यामुळे नद्या नाले भरून वाहतात, पिके येतात, म्हणून लोकांना मी हवा हवासा वाटतो, सर्वजण माझी वाटतुते वाट पाहतात. पावसाची रिमझिम कमी होऊ लागली. सदू, मी पण वाट पाहिन, उद्या पुन्हा ये बरं का? लहानपणीची पावसाची ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बालमित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.